नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यामध्ये जनावरांमधील लसीकरण महत्त्वाचे का असते। तर चला जाणून घेऊया, पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य रोग आजार होण्याची शक्यता असते। काही आजारांमुळे जनावरे दगावण्याची सुद्धा शक्यता असते। यामुळे अशा रोगांना आपण प्रतिबंधक लसीकरण करून होणारे आर्थिक नुकसान टाळू शकतो। संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी अशा रोगांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या जनावरात आधीच निर्माण करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असते। या दरम्यान लसीकरण करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तर चला जाणून घेऊ। लसीकरण करताना घ्यावायची काळजी। लसीकरण करण्यापूर्वी बाह्य परजीवी यांचे निर्मूलन करावे। लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर जंत किंवा कृमीनाशक औषध द्यावे। योग्य प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आपल्या जनावरांना योग्य पोषणार, शान, क्षार व खनिजे यांचे मिश्रण द्यावे। लसीकरण हे नेहमी निरोगी व संतुष्ट जनावरांमध्येच करावे। चांगल्या कंपनीचे नामांकित लस घ्यावी। लस हे योग्य तापमान व योग्य अवस्थेत साठवलेली, तसेच लसीची वाहतूक करताना योग्य प्रकारे करावी। गाभण जनावरांना लस टोचू नये। लस देताना लसीची मात्रा व देण्याची पद्धत तंतोतंत पाळावी। सर्व जनावरांना एकाच वेळी लस द्यावी। लसीकरण हे नेहमी दिवसाच्या थंड वेळेतच करावे, म्हणजेच सकाळी किंवा सायंकाळी। दोन वेगळ्या लसी एकत्र करून कधीही देऊ नये। लसीकरणाच्या सुया व सिरीज यस घ्या, न गरम पाण्यात उकळून घ्याव्यात, रसायने वापरू नयेत। लस टोचलेल्या जागी स्पिरिट किंवा टिंचर आयोडीनचा किंवा कोणत्याही जंतुनाशकाचा वापर करू नये। पूर्णपणे बर्फातच ठेवावी, जेणेकरून तिची कार्यक्षमता कमी होणार नाही। शिल्लक राहिलेली लस वापरू नये। लसीचा तपशील म्हणजे स्रोत, प्रकार, बॅच नंबर इत्यादींची योग्य प्रमाणे नोंद घ्यावी। लसीकरण झाल्यानंतर जनावरांमध्ये अतिशय कष्टाची कामे करून घेऊ नयेत किंवा त्यांना थकवा येईल अशी कामे लावू नयेत। लसीकरण हे पशुवैद्याच्या सल्ल्यानेच करावे। लसीकरणानंतर गंभीर लक्षणे आल्यास कशी ओळखायची? तर लसीकरणानंतर लगेच विचित्र क्रिया येऊ शकते, अशा वेळी त्वरित पशुवैद्यकांशी संपर्क साधावा। लस पोचवलेल्या जागी सूज येणे, गरम लागणे, दुखणे इत्यादी घटस्पर्श किंवा पर्याची लस टोचल्यावर दिसू येतात। काही वेळेस ताप येणे, भूंक मंदावणे, थकवा येणे आणि दुभत्या जनावरांमध्ये दूध उत्पादन घटणे इत्यादी लक्षण दिसून येतात। लसीकरणानंतर काय काय काळजी घ्यावीत? लसीकरणानंतर सुया व सिरीज एक तास उकळत्या पाण्यात ठेवाव्यात। काळपुरी व ब्रुसेला संसर्गजन्य गर्भपात या रोगांना लसी फार काळजीपूर्वक हाताळावणे लागतात, कारण त्यांच्यापासून संसर्ग होण्याचा धोका असतो। गाई म्हशींचा लसीकरण करण्याच्या वेळी घटस्पर्श, गळसुजी दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वी करून घ्यावी। एक टांग्या म्हणजेच फऱ्या दरवर्षी मे जून महिन्यात पावसाळ्यापूर्वीच करावी। तोंडखुरी दरवर्षी मार्च, एप्रिल व नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात। PPR मे जून किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात। आंत्रविषार मे जून महिन्यात। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात ऍग्रो बिझनेस युट्यूब चॅनल। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीच्या अकरालाही दाबायला विसरू नका, म्हणजे येणारी नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।